आता टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. पीपीएल साठी तुम्ही सगळे सज्ज होतात आणि आपण सगळ्यांनी मिळून ही पीपीएल स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली अनुभवली आणि म्हणूनच तुमचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण स्वागत समारंभ हा कार्यक्रम पार पाडणार आहोत आणि गेले दोन दिवस संजय मोरे अतिशय चांगले क्रिकेटर आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगल्या पद्धतीने टेनिस क्रिकेट खेळतात. आपण त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा संजय मोरेसाठी सुद्धा प्लीज. अरे टाळ्या कमी पडतात मित्रांनो यार, कारण तुमच्यासाठी नुसती दोन दिवस ही स्पर्धा जरी असली तरी महिना महिना लागतो संपूर्ण स्पर्धेचं नियोजन करण्याकरता आणि आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. आपण सुरुवातीला आदरणीय अनुराधा जयदेव ठाकरे मॅडमचा आपण या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करणार आहोत. या ठिकाणी संजय मोरे यांना विनंती करतो की अनुराधा जयदेव ठाकरे मॅडम आपण उभे राहून त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी. सन्मान चिन्ह सुद्धा आपण देत आहोत. थँक्यू मॅम, आपण वेळात वेळ काढून महान टीम मुकाबला बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. दुसऱ्या क्रमांकाचा आपण सन्मान घेणार आहोत या ठिकाणी अर्शद अमीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष. साई सुवर्ण, जरा साई सुवर्णासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अर्शद अमीर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशाल यांच्या खेरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय संजय निकुंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी अगदी बिझी स्केड्यूल मध्ये या ठिकाणी आले आणि उपस्थितांची नेहमीच प्रोत्साहन त्यांनी दिलं. परत एकदा टाळ्या त्यांच्यासाठी. चौथ्या क्रमांकाचा आपण सत्कार करत आहोत. चौथ्या क्रमांकाचा सत्कार आपण करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री नरेंद्र राय साहेब यांचा आपण सन्मान आणि सत्कार करत आहोत. आदरणीय नितीन गायकवाड सरांच्या हस्ते आपण करत आहोत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष आदरणीय श्री नरेंद्र राणे साहेब यांचं. अरे बाबांनो टाळ्या का कमी पडतायत, मला माहिती आहे तुम्ही थकणार नाही अजिबात. अजून दोन दिवस इथे खेळायला दिलं तरी तुम्ही खेळणार. या ठिकाणी आता प्रामुख्याने जरा दादांसाठी संतोष दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण त्यांच्या अथक प्रयत्नाने गेली 15 वर्ष सातत्याने तुम्हाला एक चांगली संधी मिळते टेनिस क्रिकेट खेळायची. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि मीरा भाईंदरचे निरीक्षक आदरणीय संतोष दादा दिवाळी यांचा सन्मान आणि सत्कार करतायत संजय मोरे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांचा सत्कार विशाल यांच्याकडून. राष्ट्रवादीचे संघटक सचिव ना नितीन गायकवाड जिल्हा उत्तर मध्य जिल्हा. या ठिकाणी नितीन गायकवाड यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक सचिव आहेत, उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे संघटक सचिव. जरा नितीन गायकवाड सरांच्या सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय विशाल साहेबांच्या सुद्धा हस्ते आपण त्यांच्यासाठी सुद्धा आपण सत्कार घेत आहोत. एक सन्मान चिन्ह आणि सत्कार आपण त्यांच्यासाठी नितीन गायकवाड यांच्यासाठी सुद्धा.
भाषण कोणाला करायचं दादा या ठिकाणी आदरणीय वसंत काळे साहेब आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान आणि सत्कार करत आहोत वसंतराव काळे सर यांच्या यांचा सन्मान आणि सत्कार नितीन यांच्या शुभ हस्ते जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कमॉन यार तुम्हाला चेअरअप करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी ही सगळे मान्यवर आपलं बिझी स्केड्यूल वेळात वेळ काढून उपलब्ध झालेले आहेत हे तुमच्या प्रेमाखातर तुमची मॅच बघण्याकरता तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता हे सगळे आलेले आहेत चला सत्कार आणि सन्मान संपलेला आहे आपण मुख्य कार्यक्रमाकडे जाणार आहोत आणि मला माहिती आहे की या ठिकाणी महान ती मुकाबला झाला खेम छारे वर्सेस वाल्मिकी फायटर्स या ठिकाणी फायनल मॅच जी झाली महान ती मुकाबला झाला वाल्मिकी फायटर्सने अगदी आरामशीर सुखदायक हा सामना जिंकला आणि म्हणून या सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाहीर करतोय प्रशांत ला जरा जोरदार टाळ्या प्रशांत साठी झाल्या पाहिजेत मित्रांनो मॅन ऑफ द मॅच कारण त्याने महत्वाचा विकेट तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कोणाला टिपलंय त्याने कोणाला ट्रॅप मध्ये पकडलंय तर अभिषेक अंगडे सारखा फलंदाज स्टार फलंदाज आणि एक हाती मॅच कन्वर्ट करण्याकरता जिंकून देण्याकरता महान तीन मुकाबल्यामध्ये प्रशांत ला आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून वाई स्पोर्ट्स टी शर्ट सुद्धा आपण त्याला प्रदान करत आहोत देत आहोत आणि लुझिंग टीम मॅन ऑफ द मॅच आपण ते सुद्धा देत आहोत आणि ते आपण जाहीर करत आहोत रॉकी याला जरा जोरदार टाळ्या रॉकी साठी सुद्धा झाल्या पाहिजेत कमॉन यार टाळ्या काय कमी पडतात रॉकी साठी सुद्धा टाळ्या शिट्या झाल्या पाहिजेत कारण आपण सगळे मित्र आहोत एकमेकांना चांगले परिचयाचे आहोत एकमेकांना ओळखतो आणि वाईस स्पोर्ट्स क्लबच्या जे टी शर्ट आहे ते रॉकीला आपण प्रदान करत आहोत देत आहोत आता बेस्ट फिल्डर संपूर्ण दोन दिवसांमध्ये आपण बघितलं बेस्ट फिल्डर म्हणून कोणाचं नाव कोण सांगू शकेल हा काहीच कळत नाही या ठिकाणी एक म्हणतोय संतोष शिले पण आम्ही सांगतोय जतीन याच्या नावाची आपण घोषणा करतोय कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्या नावाचा उल्लेख आपण या ठिकाणी करत आहोत प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 मध्ये जबरदस्त फिल्डिंग परफॉर्मन्स या ठिकाणी तुम्ही थांबा या ठिकाणी जतीनला आपण सन्मानित करत आहोत एक चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रत्येक मॅच मध्ये ज्यावेळेस त्याचा संघ खेळायचा त्यावेळेस तो यायचा नुसता यायचा नाही तर प्रत्येक मॅच तो अंगावर घेऊन खेळायचा मग एका मॅच मध्ये कमीत कमी त्याने 30 रन केले असतील दुसऱ्या मॅच मध्ये कमीत कमी 22 धावा केल्या असतील आताच्या पण मॅच मध्ये 19 धावा केल्या म्हणजे जेव्हा जेव्हा तो येतो तेव्हा तेव्हा तो काहीतरी कारनामा करून दाखवतो आणि त्याच्या जोरावरती त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती तो संघ नेहमीच जिंकत असतो आणि तुम्ही बघू शकता की किती उत्कृष्ट परफॉर्मन्स सातत्याने जवळजवळ 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच त्याने घेतलेले आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ज्याचं नाव आपण जाहीर करतोय तो म्हणजे 2 अक्षरी शब्द कवी आला आणि जोरदार टाळ्या या कवीसाठी झाल्या पाहिजेत VIE स्पोर्ट्स सॉरी वाय स्पोर्ट्स क्लब कडनं आपण त्याला सन्मान चिन्ह बॅट म्हणून देतोय कवी अरे टाळ्या काय कमी पडतात बाबा तुम्हाला जिंकून दिलं तुम्हाला या क्षणापर्यंत येऊन ठेवलं या मॅच टुर्नामेंट मध्ये अंतिम फेरीपर्यंत या कवीने जी धमाल केली आहे ना ती काबिले तारीफ आहे म्हणून मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण त्याला या ठिकाणी घोषित करतो लिजंड मॅन ऑफ द मॅच याच्यानंतर लिजंड मॅन ऑफ द मॅच जो प्रदर्शनीय सामना आपण खेळला त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स आपण कोणाला देत आहोत या ठिकाणी पापाला सुद्धा आपण सन्मानित करतोय लिजंड मॅन ऑफ द मॅच म्हणून चला जोरदार टाळ्या
वय थकत नसतं क्रिकेट साठी, पण क्रिकेट रक्तामध्ये असावं लागतं. आपण कितीही काही असा, पण क्रिकेट अजूनही तुमच्यामध्ये जिवंत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पापा, जरा याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण मॅन ऑफ द मॅच प्रदर्शनीय सामना झाला, त्याच्यामध्ये हा किताब मिळवला. रिषिता इलेव्हन स्पोर्ट्स क्लब उपविजेता संघ याला सुद्धा आपण सन्मानित करत आहोत. कृपया करून कर्णधार आपण टीम या ठिकाणी यायचं आणि साई अण्णा या ठिकाणी येत आहे. जरा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. या ठिकाणी विजय आणि सुनील फ्रेंड्स, कमॉन विजेता टीम म्हणून प्रदर्शनी सामना आपण खेळला. जरा जोरदार टाळ्या, कारण तुमचा सुद्धा या ठिकाणी जाहीर सन्मान आणि सत्कार आपण करत आहोत. या ठिकाणी आपण प्रत्येक संघाचे आपण मालक यांचा सुद्धा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. चला संघ मालकांचा सत्कार करताना यार कंजूस घेऊ नाही पाहिजे, टाळ्या आणि शिट्या झाल्या पाहिजेत. संघ मालक म्हणून त्यांनी तुम्हाला नेहमीच प्रमोट केलं. वाल्मिकी आपण सुरुवात करणार, वाल्मिकी पासून, वाल्मिकी फायटर्स. संघ मालक सुरेश भाई या ठिकाणी यायचं. चला पटापट संघ मालक सुरेश भाई, जरा जोरदार टाळ्या वाल्मिकीचे सुरेश भाई, कम ऑन. संघ मालक आपण आहात आणि आपल्या टीमला आपण नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे, म्हणून तुमचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आपण घेत आहोत. यशवीचे नागराज संघ मालक आपण या ठिकाणी आपण आमंत्रित करतो तुम्हाला, तुमचा सन्मान आणि सत्कार जाहीर करतो या मंचावरती. केंट आरोचे बिट्टू पांडे, केंट आरोचे बिट्टू पांडे, चला लवकर अंगणे, चला लवकर जोरदार टाळ्या. बिट्टू संघ मालक आहेत केंट आरोचे, जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. रेदांत संघ मालक, गौरव भोगले यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे संघ मालक म्हणून. जोरदार टाळ्या, कमॉन यार, या टाळ्या तुम्ही थकलात मला वाटतं, दोन दिवस खेळून थकलात का, टाळ्या कमी पडतात तुमच्या. पार्ले पलटन चे संघ मालक पार्ले, कमॉन यार, हा फलंदाज सुद्धा आहे, गोलंदाज सुद्धा आहे, संघ मालक सुद्धा आहे, म्हणजे सगळं काम जबाबदारी पूर्वक पार पाडलंय. अयांश लेवन पार्ले च पार्ले कृपया करून सन्मान चिन्ह घेऊन जायचं. अमित पाटील जे आपण आहात, चला अयांश लेवन चे अमित पाटील, तुमचा सुद्धा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी घेत आहोत. जरा जोरदार टाळ्या या ठिकाणी. मीना बाजारचे चेतन भाई, चला जोरदार चेतन भाई साठी सुद्धा आपण टाळ्या दिल्या पाहिजेत. विशु फायटर्स विशेष यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विशु फायटर्स संघ मालक कृपया करून आपण ऐकत असाल तर मंचावरती यायचं, आपला सन्मान आणि आपला सत्कार. जरा जोरदार टाळ्या विशु फायटर्स संघ मालक. खरच मेहनत आहे त्यांची या संपूर्ण क्रिकेट सुविधा करता. हनीफ पटेल, उमेश भोंगे, रुपेश मिस्त्री आणि मनोज परीठ. आपल्या ज्या समालोचक केला दोन दिवस, ते वैभव लोंढे यांचं पण आपण इकडे स्वागत करणार आहोत. जसं तयार झाला आहेत आता माली लोकांना आपण बोलवणार इकडे स्टेजवरती येणे, संपर्क साधावा. ग्राउंड्समॅन जिथं कुठे असतील सर्वांनी स्टेजवरती यावेत. चला द्वितीय पारितोषिक आपण देत आहोत, ते म्हणजेच महाअंतिम मुकाबल्यामध्ये फक्त एका यशाने हुलकावणी दिली, पण वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो, कारण तुम्ही सुद्धा
जितक्याच ताकदीने खेळलात तितक्याच ऊर्जेने खेळलात म्हणून आपण तुमचा सुद्धा सन्मान करत आहोत। अंतिम उपविजेता संघ म्हणून आपण ज्याला जाहीर करतोय खेंच आरो चा संपूर्ण संघ आणि कर्णधार जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत। अंतिम उपविजेता संघ खेंच आरो तुमचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला जातो। मित्रांनो चला चला यार मित्रांनो जोरदार तुमची एंट्री झाली पाहिजे यार ग्रँड एंट्री झाली पाहिजे। चला खेन तारो साठी सुद्धा टाळ्या अंतिम उपविजेता संघ चला जोरदार टाळ्या यार खेन तारो साठी अंतिम उपविजेता संघ म्हणून पीपीएल 2022 मध्ये फक्त एक यश एक पाऊल फक्त पुढे जायला हवं होतं पण हरकत नाही जरा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या खेंच आरो आणि 2022 मध्ये अंतिम उपविजेता संघ इतका मोठा चषक उंचावताना अंतिम विजेता संघ म्हणून आपण ज्याला या ठिकाणी पाहिलं अनुभवलं आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्यांचा खेळ हा दर्जेदार होता अतिशय काबिले तारीफ होता म्हणून वाल्मिकी फायटर्स अंतिम विजेता संघ जरा जोरदार टाळ्या वाजून वाल्मिकी फायटर्स आपण जयघोषामध्ये आपण त्यांचं स्वागत करतो। वाल्मिकी फायटर्स या ठिकाणी संपूर्ण हे ग्राउंड अगदी चांगल्या प्रकारे खेळल्याबद्दल सगळ्या जे क्युरेटर आहेत माळी आहेत त्यांचे सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो। चला सगळ्यांनी मंचावरती यायचं चला माळी या ठिकाणी मंचाकडे यायचं चला यांच्या